दीपावली आणि बर्पे इन्शुरन्स अँड मल्टी सर्व्हिसेसच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्तानं प्रत्येक पॉलिसीवर हमखास भेट वस्तू। आरोग्य विमा म्हणजे मेडिक्लेम, वाहन विमा, जीवन विमा, आमच्या इतर सेवा, इन्कम टॅक्स रिटर्न, प्रोजेक्ट रिपोर्ट, ISO रजिस्ट्रेशन आणि इतर ऑनलाईन सर्व्हिसेस। संपर्क ज्ञानेश्वर माधव बर्पे 98 22 33 65 27 आणि 92 790 210। ऑफिस अभंग पेट्रोल पंपा शेजारी, सुरभी सुपर शॉपी समोर, अकोले बायपास रोड, संगमनेर। नगर सोलापूर महामार्गावर कर्जत तालुक्यातील दोन सराफ व्यावसायिकांना दुकान बंद करून घरी जात असताना बाभुळगाव जवळ गाडी अडवून लुटणाऱ्या आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलंय। तर या प्रकरणी कर्जत पोलिसांनी 6 जणांना अटक केली आहे, तर गुन्ह्यामध्ये वापरलेली एक गाडी आणि हत्यारं देखील जप्त करण्यात आली आहेत। तर या सर्व आरोपींना 9 दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयानं ठोठावली आहे। मिरजगाव येथील राहणारे अतुल पंडित आणि राहुल पंडित या दोघांचं कर्जत तालुक्यातील माहीजळगाव आणि चापडगाव या ठिकाणी आदित्य ज्वेलर्स नावानं दुकान आहे। तर हे संध्याकाळी दुकान आवरून घरी जात असताना बाभुळगाव या गावाजवळ त्यांना लुटण्यात आलं होतं। तर या लुटीमध्ये त्यांच्याजवळ असलेले सोने चांदीचे दागिने आणि इतर ऐवज असा सुमारे 50 लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला होता। तर या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव आणि निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली PSI अमरजीत मोरे आणि पोलीस पथकानं अथक परिश्रम घेऊन 6 आरोपींना जेरबंद केलंय। तर त्यांनी गुन्ह्यामध्ये वापरलेली कार क्रमांक MH14GN6569 ही देखील जप्त करण्यात आली आहे। या सर्व आरोपींना न्यायालयामध्ये हजर केलं असता 9 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे। तर या प्रकरणी आरोपींकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला नाहीये। तर पकडण्यात आलेले आरोपी हे राज्यातील नामांकित गुन्हेगार असून त्यांनी इतरही ठिकाणी अनेक रस्ता लुटींच्या गुन्ह्यामध्ये सहभाग घेतलाय, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। गणेश जेवरे, सी न्यूज, मराठी, कर्जत।